तुझं कामही तेवढंच मोठं आणि महत्वाचं आहे. थँक्यू थँक्यू. ह्या नोटवर मला सॉरी तू काहीतरी बोलतोय सॉरी नाही थँक्स म्हटलं मी. येस येस. मला ह्या नोटवर पुढे जाऊन असा एक विचारायचं आहे की गाणं लिहिणं हा एक भाग आहे. तू एक अत्यंत मनस्वी माणूस आहेस, अत्यंत रमणारा माणूस आहेस की आज मला फोटो काढावे असे वाटतायत, आज मला चित्रकला करावीशी वाटते, उद्या मला गाणं लिहावं असं वाटतंय, परवा मला व्हॉट्सअपवर एक सुंदर स्टेटस लिहावं असं वाटतंय. म्हणजे तुझे व्हॉट्सअप स्टेटसला पण साहित्याचं मूल्य आहे, कारण मी ते इतक्या लोकांच्या स्टेटसवर कॉपी झालेलं पाहतो आणि मला इतकं छान वाटतं की लोकांना यातला अर्थ, यातला सार, यातला भाव आवडतो आणि कळतोय आणि त्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत तो रॅपिडली पोहोचतोय सुद्धा. तर ही फार सुंदर गोष्ट आहे. अशा वेळेला मनस्वी असणं आणि डेडलाईन्स पाळणं ही पराकुटीची कसरत तू कशी जमवतस? हो ती खरंच कसरत होते. कदाचित त्यामुळे माझ्याकडे जितकी कामं माझ्या नावावर लागली पाहिजे होती त्याच्यापेक्षा अर्धीच लागली. कारण असंख्य लोकांना मी या कारणासाठी नाही सांगितलं की मला त्यात छान वाटत नाही, म्हणजे उगाच एक मीटर पडायला पाहिजे म्हणून हे करत राहण्यापेक्षा मी नेहमी असं म्हटलं की मला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या मी करतो आणि मग तेही करतो. मग दोन्हीचा एक सुवर्ण मध्य साधन असतं. नाहीतर काय होतं, खूप लोकांना मी बघतो की ते एक गोष्ट सतत करत बसतात आणि नंतर त्यांचं होतं की एक वय, प्रत्येक वयात काही काही गोष्टी तुम्ही करू शकता. मला भटकायचं असेल, मी हेल्थ वाईज फिट आहे की मी जेव्हा जे जे ला ऍडमिशन मिळालं नाही कारण ते बजेट वाईज खूप होतं, तेव्हा मी असं ठरवलं की माझ्याकडे जेव्हा पैसे येईल तेव्हा मी इझल घेईन, मी कलर्स घेईन, अमुक करेन. पण जर जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा मी ते करायला हवं नाही, तर मी काय करेन की नंतर करू नंतर करू आणि मग तो उत्साह निघत. तर मला असं वाटलं की मुळात एक अर्थार्जन तुम्ही यासाठी करता की तुम्हाला मला काय करायचं, म्हणजे तुमचं साध्य आणि साधन या दोन वेगळ्या गोष्टी असतात. पण लोक काय करतात की जे त्यांचं ते साधनच होऊन जातं आणि साधनाला साध्य करतात. म्हणजे पैसा हे तुम्हाला काहीतरी ते बाकी गोष्टी करायचं हे आहे, साधन आहे, तर नंतर पैसा हे साध्य करतात आणि त्याच्या मागे धावत राहतात आणि मग एका उशिरा त्यांना जाग येते. कदाचित मला ते खूप लवकरच्या याच्यात जाणवलंय की नाही मला हे करत, त्यामुळे मी अमुक ठरवलं की ह्या महिन्यात मला इतके सिनेमांची पटकथा करायची आहे. मग ते का करतोय मी, तर ती क्रिएटिव्हिटी आहे पण त्याच्यातून मला इनपुट कधी मिळणार? म्हणजे मी जर सततच बसून राहिलो आणि ते करत राहिलो तर मला फ्रेश विषय किंवा नवं किंवा जगणं जे आहे ते मी सोडणार. तर मी काय करतो, मग ते झाला ना एवढे पैसे माझ्याकडे आले आहेत सेफ, बरं मग आता थोडे दिवस मला वाटतं की मला फोटोग्राफी करायची आहे, मला कोकणात जायचं आहे, मला निसर्ग चित्र, तर मी तब्येतीत करतो. एखाद्याचं गाणं आलं अगदीच कधी कधी कळतं, तुलाही अनुभव असेल की एखाद्या माणसाचा 6 महिन्यांनी सिनेमा करायचो, तो फोन केल्या गेला सांगतो की उद्या पाहिजे आम्हाला, आम्ही रेकॉर्डिंग करतो. मग मी त्या संगीतकाराला किंवा कोणाला तरी हळूच फोन करून विचारतो की एक्झॅक्टली काय, किंवा प्रोडक्शन मॅनेजरला सांगतो की अरे परवा कुठे शूट आहे, तर तो पटकन परवा कुठे हो 2 महिन्यांनी आहे शूट, असं तो पटकन बोलून जातो. तर ते मी हुशारीने काढतो आणि मग कारण इथे शेवटी तुम्हाला ताण असतो, तो त्याच्या अनुभवात सांगत असतो. अनेकदा काय झालं की 6 महिने वाट बघूनही त्याला मिळालं नसतं कुणाकडून तरी गाणं, तर मग तो त्या भीतीने तो अलर्ट असतो. कुणी चुकीचा नसतो आपल्यासाठी, फक्त तुम्ही ते पडताळ चेक करून घ्यायचं असतं की खरीच गरज. आणि मी हेही करत नाही की एखाद्याची गरज असेल तर त्याला बाबा उद्या संध्याकाळचा स्टुडिओ आहे तर मी तुला देतो गाणं, तर तसंही केलेलं आहे. त्यामुळे लोकांना तो विश्वास असतो की कामाशी प्रतारणा करून कधीच करायचं नाही. पण मग तुम्ही एक करू शकता की कामं कमी घ्या, म्हणजे अर्धी दाढी करून ठेवणं जे आपल्याकडे म्हण आहे इंडस्ट्रीमध्ये की सगळ्यांची थोडी थोडी अर्धी दाढी, त्यापेक्षा सरळ किंवा 4 गाणी आहेत ना, नाही मग मी एकच लिहिन, बाकीच तू कोणाकडे करून घ्या असं मी सांगितलेलं आहे. अहो पण तुमचं एकट्याचं नाव लागणार आहे, तुम्ही का लोकांना सांगता? तर म्हटलं नाव लागलं तरी ते एक गाणं पण पुरेसं आहे माझं काम पोचवायला लोकांना. 4 लागून 4ही वाईट झाली, कारण मला 3 दिवसात 4 गाणी उडवायची आहेत. तर म्हटलं मी उडवणार नाही, म्हणजे 4 दिवसात मी एक गाणं लिहीन. हाच फरक आहे, हाच अप्रोच मधला फरक आहे. आणि हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे, कारण या मुद्द्याशी मी पण अनेक काळ झगडलोय आणि तो आपण मध्यम वर्गात आल्यामुळे ना अनेक वेळेला आपल्या उडावर बसतो, तो म्हणजे लोकांना नाही कसं म्हणायचं. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होतो की काही दिग्दर्शक, काही निर्माते, काही लोक ही खूप नाराज होतात, तुला आमच्यासाठी नाही, तुला हे करायला वेळ नाही, तुला ते करायला वेळ नाही असं ते बोलतात. पण मला महत्वाचा मुद्दा असा वाटतो की आपली जी सृजनशील प्रोसेस आहे, एक क्रिएटिव्ह प्रोसेस आहे, त्याला एक वेळ द्यायला लागतो, ते वेळ द्यावा लागतो. हा आणि तो त्या वेळेच्या रिस्पेक्ट करणाऱ्या माणसांबरोबर आपण काम करणं गरजेचं आहे. करेक्ट. आणि दुसरी गोष्ट काय की आपलं काम, म्हणजे देवाच्या कृपेने आपलं जसं काम आहे आपल्या फील्डमध्ये, बाकी एखादा नोकरी करणार म्हणून चुकला, त्याने काही केलं की दुसऱ्या कुठल्या फील्डमध्ये, त्याचा पुरावा राहत नाही. आपण केलेलं एक आपण हे ठरवलं की आपण
इव्हन खेळाडूंचंही ते आज मॅच कळली कुठे युट्यूबला असेल नाही आपलं गाणं रोजच्या रोज ऐकलं जाणार तुमची कित्येक वर्ष एवढीशी चूक सुद्धा आपल्याला आयुष्यभर लोकांच्या लक्षात राहते तेव्हा तो म्हणणं त्याला आपण प्रत्येकाला नाही जाऊ शकत अरे नाही माझं काय झालं की त्याने खूप घाई केली म्हणून मला हे द्यावं लागतं कुठे कुठे सांगणार तू कुठल्या खेडोपाडी बरोबर तर मग त्या माणसाचा तुझ्यावर विश्वास आहे की या माणसाने गेलेलं गाणं चांगलं तर त्याच्या विश्वासाला आपण तडा जाऊ देतात बरोबर मग आपलं नुकसान झालं तरी चालेल बरोबर बरोबर नाही आणि मला तू म्हणलं तसं नाही म्हणणं जी गोष्ट आपल्याला पटत नाहीये आणि जी गोष्ट आपल्याला योग्य वाटत नाही त्याला नाही म्हणणं फार महत्वाचं आहे फार गरजेचं आहे त्याने टेम्पररी तुम्हाला त्रास होईल पण लॉंग टर्म मध्ये तुम्हाला त्याचा डेफिनेटली फायदा होईल नक्की आणि कधी ती श्रीकृष्णाने सांगितलेलं तत्व मला पटतं त्या ह्याच्यामध्ये की समोरच्याचं नुकसान नसेल आणि आपलं हे असेल तर थोडं खोटं बोलायला हरकत नाही तोंडावर नाही करायचं मला गाणं असं सांगण्यापेक्षा की मला सुचत नाही मी असं कमीपणा घेतो किंवा मला सुचतच नाही काही किंवा मी आजारी आहे असं काही सांगतो का तर तो माणूसही राखणं गरजेचं असतं बरोबर किंवा हा तू किंवा एखाद्याला सांगतो की अरे नाही मला सुचत नाही की माझी हे संपली आता विचार करण्याची कुवत असं मी सरळ सांगतो की तुम्ही कोणाकडून ते प्लीज करून घ्याल का कारण काय असतं की एक तिघे जण असतात आणि मग तुझं पण घे तर तुम्ही तिघांवर अन्याय करत असतात त्यांच्या एकच कला असत बरोबर बरोबर ग्रेट मला या टप्प्यावर तुला असं विचारायचं की तू एक अत्यंत प्रतिभावान गीतकार आहेस हे सगळ्यांना माहिती आहे तू उत्तम नाटककार आहेस तू गंगाधर टिपरे सारखी सिरियल लिहिली आहेस आणि असंख्य चित्रपट मालिका यांचं काम तू केलेलं आहेस बऱ्याच वेळेला मराठी कलाकारांना जे प्रसिद्धीच्या किंवा फेमच्या किंवा करिअरच्या एका टप्प्यावर पोहोचतात त्यांना कायम हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही हिंदीत कधी जाणार का तर ऍज इफ ते मराठीत जे काही करतायत ते काही फार म्हणजे आता बास की मराठी आता हिंदीत जा असं पण खूप लोकांचं सांग तर एकीकडे आपण बघतो की आज मल्याळम सिनेमा तमिळ तेलुगू सिनेमा हा जागतिक कीर्तीला पोहोचलाय आणि अत्यंत अनअपोलॉजेटिक राहून स्वतःच्या कल्चरविषयी स्वतःच्या जडणघडणीविषयी आणि स्वतःच्या परिस्थितीविषयी विषयाने तर अशा वेळेला तुला स्वतःला कधी असं वाटलं का की आपण हिंदीत जायला पाहिजे आणि हिंदीत तू काही काम केलेस जे मी पाहिलं ते खूप सुंदर होतं आणि मला असं वाटलं की तू हिंदीत का नाही रमलास याचं काय कारण असावं हिंदीत रमणार मुळात काय झालं की माझ्या बाबतीत जर पूर्ण मागे जाऊन तू कधी बघितलं पहिली गोष्ट आहे की मी आतापर्यंत म्हणजे इतक्या सिनेमांकरता लिहिलं नाटक असेल मी कधीच काम मागितलं नाही म्हणजे मला कोणीतरी ढकललं म्हणजे गाणं त्या अगबे अरेच्या मध्ये मी संवाद लिहित होतो मला जबरदस्ती केली की अरे चालीवर लिहायचंय कोणाला तरी मिळा हे ट्राय कर मी गाणं लिहिलं मग त्याच्याकडनं पत्नींनी मला गाणी दिली मी आणखी दिली असं देत राहिले आणि मग ते मी गीतकार झालो पण मी कधीच अरे मला मी गाणी देतो मला काम असं म्हटलं नाही इव्हन नाटक करत होतो एकांकिका ते पण कोणाची तरी मी काहीतरी चुकला म्हणून माझी गंमत आहे की एका ठिकाणी मी रिहर्सल बघत बसतो तो टाइमपास आणि तो ऍक्टर चुकला म्हणून मी हसलो आणि हे गेलो तर त्याने मला पकडून आणलं कॉलरला करके दिखा अभि तू करके दिखा बहुत हसी आते ना तेरे को असं करून मी ते केलं मग तो म्हणाला अरे तू का नाही करत मग मी म्हटलं अरे मी पांढराला कॉलेज आहे एवढं लांब आहे आणि मला ती राहतो मला रिहर्सल वेळ नाही देता येणार आणि मला हे सगळं घरी ओरडते तर असं करून कोणीतरी ढकललं आणि प्रत्येक गोष्ट करत आलं मी काय त्यामुळे मला मागायची सवय आणि हिंदीतून तसं मला ते आलं होतं कोणीतरी विचारलं कराल तर मी केलं त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्या भाषेत किंवा कुठे काम करता येईल महत्वाचं नाही तर तुम्ही काय काम करताय महत्वाचं तर ते आणि मराठीतलं कामही म्हणजे आज मी जितका पोचतो हिंदीमध्ये काय की मुळामध्ये एक असं हिंदीबद्दल मला असं प्रामाणिकपणे वाटतं की तिथे अजूनही स्टारिझम आहे म्हणजे तो स्टार जो करतोय त्या गोष्टीला फार व्हॅल्यू आहे मग बाकीची सगळी डिपार्टमेंट त्याच्या मागून येतात म्हणजे सलमानचा एखादा पिक्चर तू बघितला तर तो आहे त्याच्यामध्ये मग तू आता मला पटकन सांग की कुठल्या पूर्वी जसं आपण म्हणायचो की अरे हसरत जयपुरी मजूर सुलतानपुरी गुलजार साहेबांपर्यंत तसं आता चटकन नाव येत नाही फार कमी लोकांना माहित असेल अमिताभ भट्टाचार्य किंवा इर्शाद कामिल तर त्याचं काय आहे की म्हणजे प्रत्येक वेळी गायकांच्या बाबतीतही प्रत्येक चार सिनेमानंतर एक वेगळा नवीन नाव असतं एक वेगळा सिंगर असतो त्यामुळे ती अशी तशी ठाम बैठक कोणाचीच झाली नाही कारण ते गाण्याला किंमत नाही त्याच्या पलीकडे त्या विशिष्ट चालीमध्ये शब्दांना फार व्हॅल्यू राहिला तर गीतकार म्हणून जे समाधान आहे ते नाही जसं हिंदीतल्या एका दिग्दर्शकाने मला ओळखीचं सांगितलं की मराठीत काम करणार तुम्ही नक्की आहात कारण तुमच्याकडे अजूनही गोष्टीला किंमत आहे मराठी ऑडियन्स आणि त्याचं श्रेय त्याने ऑडियन्सना दिलं की तो म्हणलं की अभिनय मराठी आवडायचं जो स्टोरी देखणे आता आहे
स्टार देखने नहीं आता, नहीं आते बरोबर, जब तक ये है ना तब तक लिखने वालों की बहुत कीमत है, बहुत रिस्पेक्ट है, तो तर म्हणजे तो रिस्पेक्ट आहे आपल्याला की आपण गोष्ट देऊ शकतो, नाहीतर मग ह्या हिरोच्या भोवती तुम्ही गोष्ट बरोबर आहे. त्यामुळे मला हिंदीचं आकर्षण वाटलं नाही. खरं तर सांगायचं तर मी माझ्या करिअरची सुरुवात थिएटर केलं ते मी हिंदी पासून केलं. बर बर. हिंदी नाटक केली मी, एकांकिका केल्या मी, हिंदी मध्ये मॉडेलिंग केलं. माझा पहिला रोल जो मी केला होता नीना गुप्ताची दर्द नावाची सिरियल होती. बर. त्याच्यानंतर गुमराह नावाची सिरियल आहे. आणि आता मला तुला सांगायला आवडलं की मी कॅमेरा फेस केला तर माझे दोन को आर्टिस्ट होते, एक तर इरफान खान आणि दुसरे मोहन भंडारी. हो वाव. ते फार कमी लोकांना, गुमराह नावाची सिरियल होती. वाव. आणि तो माझा पहिला सीन होता आणि तोही नवा होता इरफान तेव्हाच्या. आणि मोहन भंडारी तेव्हा नोन होते, पण मला खुश झालं कारण की यांच्यावर काम करतोय. काम करतोय. तसा आलो मग हळूहळू मग मी मराठी, तोपर्यंत मग अल्पा मराठी घेते आणि माझं स्ट्रगल सुरू होतं. मला कुठेतरी सतत काम करणं गरजेचं होतं कारण मला जॉब करायचा नव्हता. बरोबर. तर मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून झी मध्येच एक गॅलेक्सी नावाचा प्रोग्राम होता, ते जॉईन झालो. तर मला नंतर लेखनात फायदा असा झाला की मी तासन तास ते कॅप्सुलिंग करून मला एडिटला बसवायचे रात्रभर. आणि ते अभिनय म्हटल्यावर त्याला राबवून घेतात ना 15 तास 20 तास. तर तिथे मला तो म्हणायचा की ये फालतू मी लिहिले आहे शॉर्ट ना, ये चाहिए था, ये बेस्ट आहे, ये प्युरक आहे. तर ते मला आता लिहिताना उपयोगी पडत. ते एडिटिंगचा सेन्स आहे ना की या असे इतना कट लगने वाला एक मी फालतू में बेस्ट किया आहे असं तो डिरेक्टर सारखा ओरडत असायचा. आणि त्याच्यावर तिथे मला हळूहळू ना ते सगळं तंत्र कळलं. तिकडे जेव्हा मी करत होतो मला सीन एवढाच असणार, हे लिहायची गरज नाही हा याच्यानंतर. तर ते मला तेव्हा हळूहळू कळायचं. त्याचा फायदा खूप झाला. तर आपल्या क्षेत्रामध्ये आपलं क्षेत्र तसं आहे मला वाटतं लेखन आणि की नुसत्याच त्याच्यावर डिपेंड राहतात. त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी जितक्या तुम्हाला येतील तितक्या तुम्ही जास्त चपखलपणे ते करू शकता. जसं गीतकाराला तालाचा सेन्स पाहिजे, सूर पण कळले पाहिजे किंवा इतर गोष्ट ज्या ज्या आहेत त्या त्या जितक्या त्याला ऍड करत जाल तसं ते छान होतं. नाहीतर तुम्ही मला कारण मला या गोष्टीचा अनुभव असा आला की म्हणजे एखादी चाल आपल्याकडे आल्यानंतर त्यातली सुरावटीने आपल्याला पण असं भरून जायला होतं. कधीतरी रडू येतं. एक्झॅक्टली. हसू येतं. कधीतरी वाटतं की अरे इथे काय म्हणजे आपण ते शब्द सुचायचा प्रयत्नही करत नाही आणि ते शब्द यायला लागतात हवेमध्ये. शब्द येतात. ती चाल शब्द घेऊन घेतलाय. हो हो. आणि ते गाणं पटकन होतं. ऍब्सोल्युटली. आणि एखादी चाल ऐकल्यावर आपल्याला आधीच कळलं असतं की याचं काही होणार नाही पण आपण ते सजवायचं पण आपण ते सजवायचा प्रयत्न करतो आणि त्याला त्यातल्या त्यात बरं करून पाठवतो. काहीतरी त्याला करतंय. कारण मगाशी तू म्हणलं एक मुद्दा फार मस्त होता जो मी इंग्लिश कोट वाचला होता की त्या रायटरने असं लिहिलं होतं की इफ यू आस्क मी वन क्वालिटी ऑफ रायटिंग, वन सिंगल क्वालिटी ऑफ रायटिंग, देन रायटिंग हॅज टू बी व्हिज्युअल. हा करेक्ट. ते मला तू आता जे सगळं सांगतोस त्याच्या मागे जो धागा आहे तो मला हा जाणवतो की ते व्हिज्युअल आहे. त्या सगळ्याचं करेक्ट करेक्ट चित्र आपल्या समोर तयार होणार असं आहे. एक्झॅक्टली. आता मला शेवटच्या प्रश्नाकडे यायचं. मी शेवटच्या प्रश्नांकडे यायचं आणि मग छोटे प्रश्न मी तुला विचार की आपल्या प्रत्येकाला गीतकार म्हणून ना आज एक प्रेशर पण आहे कारण आता ही सगळी स्पर्धा ही व्ह्यूजची स्पर्धा झाली. आता 1 मिलियन व्ह्यूज, 25,000 लाईक्स, 50 मिलियन व्ह्यूज, 1,000 मिलियन व्ह्यूज हे म्हणजे चालूच आहे. आकड्यांवर आकडे येतात. तर अशा हे म्हणजे मला असं वाटतं हे तू फार जास्त चांगलं सांगू शकशील कारण तू हे अनेक काळाचं ट्रान्झिशन पाहिलंस. एखाद्या गाण्याच्या क्वालिटीला जेव्हा लोक व्ह्यूज मध्ये तोलतात तेव्हा गीतकार म्हणून तुला काय वाटतं, तुला लोकांना काय सांगावं असं वाटतं? व्ह्यूज हे ना एका विशिष्ट शहरी किंवा विशिष्ट भागापुरतच आहे. जसं आपण म्हणतो की अमुकवर ट्विट केलं आणि ट्विटरवर त्याचे इतके त्याला विरोध होतोय, पण ट्विट हे एक विशिष्ट दर्जापर्यंतच आहे. मी त्याच्या पलीकडे बघतो. म्हणजे जसं तू वरून नाटक बघणं म्हणतात किंवा मागून नाटक बघणं म्हणतात, तिथे वेगळं चित्र आहे आणि मागे वेगळी धावपळ आहे. तिथे शांत किंवा बदक जे चाललेलं असतं आणि खाली जोरात पाय, तसं आहे की ह्याच्या पलीकडे जाऊन जर आपण बघितलं ना तर कळतं की एखाद्या खेड्यातला मजूर गाणं म्हणतोय, एखादं हमाल गाणं म्हणतोय, तर ते खरे त्यांच्यापर्यंत गाणं पोचलं ना तर हे व्ह्यूज बरोबर काय त्यातली. कारण आपला देश असा आहे की आपलं म्हणजे मला वाटतं एक चिमुटभर माणसं फक्त त्या युट्यूबवर आहेत, त्या युट्यूबवर व्ह्यूज मिळाल्या. अशी अनेक गाणी आहेत जी खेडोपाडी प्रचंड लोकप्रिय आहेत पण त्यांना व्ह्यूजच नाही. कारण त्याच्यावर प्रेम करणारे लाखो लोक आहेत. जसं आपण अवॉर्डच्या बाबतीत म्हणतो 5 पैकी 3 ज्युरींना ते आवडलं तर त्याला अवॉर्ड मिळतो, पण 5 कोटी लोकांना आवडलं असं
तेच आवड आहे जास्त हिट आहे का? मला आठवतंय जेव्हा माझी पंढरीची माया तू लिहून पाठवलं होतास तेव्हा सेटवर मोठ्या स्पीकरवर जेव्हा ते गाणं ऐकलं ना, म्हणजे तू तुला मी खरं सांगतो आम्ही फक्त तू समोर आला असतास आम्ही सगळ्यांनी तुला लोटांगण घातलं असतं एवढंच राहिलं होतं. कारण त्याचा जो भाव आहे ना तो इतका शार्पली कनेक्ट झाला ना आणि इतका इतका त्यात सोल होता ना की असं आलं की अख्खी फिल्म सांगितली या माणसाने चार ओळींमध्ये. तर तो दॅट वॉज ऍब्सोल्युटली ग्रेट, म्हणजे तो ग्रेटनेस आहे तुला असं मला वाटतं. म्हणजे ऍज मला ग्रेटनेस आहे आणि मग ऍज अ क्राफ्ट म्हणून ग्रेटनेस. खरे 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 मला तेच वाटतं की त्यापेक्षा म्हणजे व्ह्यूज वगैरे मी खरं तर कधीच बघत नाही किंवा मी सोशल साईट माझं फेसबुक जर पेज बघितलं तर त्याच्यावर काहीच नसतं कधी, फक्त एखादी कविता असते त्याच्या खाली गेलं असं परत कविताच असणार, बाकी कशावर मी रिॲक्ट होत नाही. जसं टीव्हीच्या बातम्या मी कधी फार बघत नाही कारण तुम्हाला शिफ्ट फोकस शिफ्ट करतात तुमचा ते बरोबर. तर मला असं वाटतं की बघणारा जो माणूस आहे एक जो आपण सगळ्यांकडे बघतोय पण त्या बघणारा प्रत्येकाला वाटत असतं की हा माझ्याकडे बघतोय तर त्याच्याशी रिलेट म्हणून एका माणसाशी रिलेट झालं की एका मला नाही वाटत एका लहान मुलाला जर माझं गाणं आवडलं तर पुढची 30-35 वर्ष मी राहणार आहे. कारण तो मुलगा मोठा होणार, म्हणजे मी आता म्हणतो गोरी गोरी पान फुलासारखी किंवा एका तळ्यात होते तर माडगुळकर अजून आहेत ते आणि आणखीन मी म्हातारा होईपर्यंत राहणार. तसं ते हा तेव्हा लाईक असतील नसतील किंवा ते लाईक देणारे माणसं असतील बरोबर, तो मुलगा तर माझा मेन टार्गेट तो आहे की जो ऐकणारा एक मुलगा आहे तो रमला पाहिजे भले तो आणि त्याच्या डोक्यात तिथे ते गाणं बसलं आणि त्याचं वाटलं की हा तर मग ते तुला मला सांगायला आवडलं की माझं पहिलं गाणं आज 12 वर्षानंतर 2001 म्हणजे आता 18 वर्षानंतरही मनोउदान वाढायचं आहे. पण त्या वर्षी खरं सांगायचं जेव्हा ते गाणं आलं तर त्याला कुठलं नामांकनही नव्हतं, पुरस्कार तर सोडला. पण आज अजूनही आहे त्यावेळेस ज्यांना पुरस्कारामध्ये ती गाणी कुठे असतील किंवा काय काहीच माहित तर ते तिथे लागलं पाहिजे करेक्ट ठिकाणी. आणि मला असं वाटतं पुरस्कार किंवा व्ह्यूज हे तुम्ही बाय प्रोडक्ट म्हणून बघायला सुरुवात केली ना की मग तुम्ही त्याच्या पुढे जाऊ शकता. हा म्हणजे लोक काय होतं की विकणारे ते प्रॉडक्ट म्हणूनच बघतात बरोबर, पण तुम्ही ते बघता नाही. म्हणजे जसं आहे की जॉकीचा घोड्यावर जीव असतो खूप बरोबर, बाकीच्यांसाठी ते अमुक जिंकणारा घोडा किंवा त्या मालकासाठी असतो पण जॉकी आणि घोड्यामध्ये ते धंदेवाईक नातं येत नाही. तसं मला वाटतं गीतकार आणि गाण्यामध्ये कधीच येत नाही, त्याने त्याच्यावर जीवच टाकला पाहिजे. अप्रतिम. आता मला हे फारच कमाल आहे, मला एक आता प्रॅक्टिकल तुला असं विचारायचं की तू मराठीमध्ये एवढी वर्ष काम केलेस, मराठीचा गाण्यांचा फ्लो कसा बदलला हेही तू पाहतोस, आत्ताच्या सध्याच्या मराठी गाण्यांमध्ये काय चुकतंय असं तुला वाटतं काय? आणि सध्याच्या गीतकारांमध्ये सुद्धा मी कंटेम्पररीज असंच फक्त म्हणत नाही पण इन जनरल तुला असं वाटतं की नाही ही गोष्ट अजून छान व्हायला पाहिजे कारण ही आपल्याकडे आहे आणि ती आता होत नाही. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे काय की गीतकारांपेक्षा मला संगीतकार हा मुद्दा थोडासा वाटतो की त्यातलं तंत्र जास्त झालं आणि इमोशन कमी झालं. तंत्र मिसिंग, तंत्र म्हणजे टेक्निक बरोबर खेळणं होतं की मला काहीतरी लावून एखादं भव्य गाणं असं आहे ना जे ते अरेंजमेंट अमुक तमुक हे सगळं. हा 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 पण तो मोठं असणं आणि भव्य असणं याचा फरक जो म्हणतात ना की एखादं थिएटर एखादा सेट मोठा आहे आणि एखादा सेट भव्य आहे त्याचं स्क्वेअर फूट वेगळं आणि भव्यता वेगळी असते बरोबर. मिसिंग आहे तो त्याच्यामध्ये असंख्य वाद्य आणि टेक्निकली खूप परदेशातनं इथनं तिथनं सगळं करता येतं त्यामुळे ते करतं. नाहीतर मग अजूनही ते खळेकाकांनी केलेलं आहे याची म्हणानं तुम्हाला बेचैन नाही करू शकत गाणं, त्याच्यात काही मोजकीच अरेंजमेंट नाही किंवा आताही जुनी गाणी ऐकताना तुला वाटत. मला हे गाणं खूप वेळा सांगतो मी कारे दुरावा कारे हे गाणं नीट ऐकलं तर ते प्रत्येक कडवत आणि मला माझ्यामध्ये ते बेस्ट सगळं म्हणजे गायकी व्हिज्युअल शब्द सगळ्यांचा उत्तम मिलाप आहे. मी अनेक जणांना सांगतो की ते गाणं आहे परफॉर्मन्स पासून टेक्निंग पासून हा आणि जे सोपं ते महान हे त्याच्यातून सगळ्या गोष्टी सोप्या आणि साध्या आहेत त्यामुळे ते प्रत्येकाला भिडतात. ते आता सोपंच मिसिंग आहे, लोक काहीतरी कॉम्प्लिकेटेड करायचा प्रयत्न करतात. आणि ते जावेद अख्तरांची मुलाखत बघितली तर त्यांना विचारलं की वडिलांशी त्यांचं फार रिलेशन नव्हतं काहीतरी पटायचं पण वडील जेव्हा भेटले तर त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली म्हणाले की एकच गुरुमंत्र दिला की आसान लिखना बहुत मुश्किल आहे बरोबर, मुश्किल लिखना बहुत आसान. तुम्ही जडजड शब्दामध्ये काहीतरी मांडताना फिलॉसॉफी
ती खूप सोपी आहे, कोणी मांडू शकतो, पण ती सामान्यात सामान्य माणसाला मोठी फिलॉसॉफी सोप्या शब्दात करून सांगणं बरोबर. गाण्यामधलं सोपे पण हरवलंय, त्यामुळे अर्ध्या लोकांना ते आपलं वाटत नाही. कुठली गाणी आता बघितलीस ना तुला, ते आपलं होत नाही, कारण इतकं वाचतं. आणि गाणं म्हणजे मला एक गाणं म्हण असं म्हटल्यावर माणूस शब्द म्हणतो पहिले, तर ते शब्दांकडे दुर्लक्ष होऊन ते म्युझिकली इतकं भरलं जातं की त्यातलं गीतकार हा फक्त फिल इन द ब्लँक साठी, अशी ती ट्रीटमेंट आता सुरू झाली आहे. ते जर दिलं, आणि मला असं वाटतं की आपल्याकडे इथला प्रत्येक गीतकार तितकाच समर्थ आहे, उत्तम लिहू शकतो, पण त्याला बांधलाच जातो की नाही हे नको ते नको, हे मी तुला दिलंय ह्याच्यामध्ये बसव काढलेल्या जागा भर. तर मग तो, कारण मुळात तो कवी असतो प्रत्येक गीतकार, पण त्याच्यातला पहिला कवीला कापला जातो आणि मग तो कार्पेंटर पुढे आणून आता याच्यात कर. मग तो एखादा, म्हणजे मी आता इतका जुना असून मला जर इतका हे होत असेल की अरे नको हे कर याच्यात बसव, तर नवीन मुलांची काय अवस्था होत असेल, त्यांना विचारणं सेज नसणार काही. बरोबर आहे, बरोबर आहे, असं आहे. बरोबर आहे. मला म्हणजे हे सगळे आपले जे गीतकार आपल्या म्हणजे आपले मित्र आहेत त्यांना सगळ्यांना हे फार रिलेट होणारी गोष्ट आहे. कारण जसं मागे तू एकदा आपण भेटलो तसं म्हणालास की शर्ट आणि शर्ट हा जो हिंदी मराठीचा फरक आहे अर्ध्या मात्रेचा, हा हा, हिंदी मात्रेमध्ये सगळी गाणी बनलेली असतात आणि मग आपल्याला त्याच्यावर मराठी लिहायला लागतं, तर खरे 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 गोची होते, तर त्याचा अंदाज पण म्युझिक डिरेक्टर्सनी घ्यायला पाहिजे. हा, शब्दांचं वजन वेगळं त्या भाषेचं. आणि मुळात काय होतं की हिंदीचा आदर्श घेऊन चाल केली जाते आणि शब्द मराठी डोक्यात ठेवून गेला जातो. त्यांचं कसं असतं, दुसरे शब्द लघु असतात, आपला दुसरा शब्द गुरु असतो, त्यामुळे ते वजन बदलतं गाण्याचं. आणि मग काय होतं की मोजकेच शब्द राहतात जे असे मॅच होत आहेत, मग आपण म्हणतो की अरे हे फार रिपिटेटिव्ह होत आहे, कारण त्याला पर्यायच नसतो. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. सुपर सुपर. मला असं वाटतं फार इंटरेस्टिंग आणि फार महत्वाच्या गोष्टी तू सांगितल्या. मला मला हे माहितीये की तुझ्यात जसा एक उत्तम गीतकार आहे तसा एक नर्मविनोदी लेखक पण आहे. तू फार उत्तम, म्हणजे जसं लोकांच्या वेदनांवर तू फुंकर घातलेस ना, तसं तू लोकांना गुदगुले केलेस फार उत्तम पद्धतीने. आणि लोक अजूनही आठवण काढतात की आम्हाला गंगाधर टिपरे सारखं काहीतरी बघायला आवडेल, किंवा तुझ्या अजून अजून नाटक यांच्यासारखं काहीतरी बघायला आवडेल. तर मला आता तुला असे प्रश्न विचारायचे ज्यामध्ये मी तुला प्रश्न विचारेन आणि तुला जमलं तर एका शब्दात किंवा एका वाक्यात तू त्याचं उत्तर दिलंस तर मजा येईल. सो बापरे. सो याचा पहिला प्रश्न असा आहे की आत्ता या घडीला गीतकार म्हणून किती गाण्यांचे पैसे येणं बाकी आहे? हो, म्हणजे हे आता लॉकडाऊनच्या काळात मी एक लिस्ट काढली आहे. त्यातले अर्धे म्हणजे काही जण काही बुडाले ते बुडालेच आहेत, म्हणजे ते येणार नाही इतपत मी धरून चाललोय. बरोबर. पण काही देतील असं त्याने सांगितलंय. बर. आणि मला असं वाटतं की हे प्रॉडक्शन सिनेमा किंवा कशाशीच संबंधित नसतं. म्हणजे मी तुला सांगतो की मधल्या काळामध्ये बीड तिकडचा एक मुलगा आला होता आणि तो अत्यंत दोन फाटक्या कपड्यामध्ये असायला मला भेटायला आले होते. आणि ते म्हणलं सर मी एक सिनेमा करतोय. त्यांनी एक सिनेमाचं नाव आठवत, त्यांनी केला पण तो फेस्टिवलला झाला. आणि ते म्हणलं की त्याने मला गोष्ट ऐकवली आणि मला असं वाटलं की हा मला पहिले शब्द सांगेल की माझं बजेट नाही, तुम्ही माझ्यासाठी काहीतरी कमी करा. म्हणलं तू कोण सिनेमा करणार? तो म्हणलं मीच. तर त्याच्या भावाने तो म्हणाला की सगळे गोळा केले आणि माझ्या गावातली माणसं आहेत, आमच्या गावचे कोण तर त्यांचे ते जमीनदार वगैरे टाइप असतात, त्यांचा मुलालाही छोटासा रोल दिलाय, ते मला असं सगळे पैसे गोळा करून आणि माझी थोडीशी जमीन होती ती विकली तिकडची रोड साईडची. तर असं करून मग म्हटलं अरे बापरे, तर सर तुमची फी सांगा म्हणून. तर मी म्हटलं अरे मी एवढे पैसे घेतो पण तू तुझ्या बजेटमध्ये जे बसेल ते, कारण तुझा पहिलाच सिनेमा आहे आणि तो औरंगाबादच्या त्या याच्यात शिकला आणि तिथून त्याने नाट्यशास्त्रामध्ये हा फिल्म मेकिंग आणि सगळं. बरोबर. तर गंमत तुला सांगतो की त्या मुलाने काही न करता एक चेक काढला आणि त्याच्यात मी सांगितलेली रक्कम टाकून तो म्हणाला की सर नाही नाही तुमचं कामच इतकं अप्रतिम आहे की मी कदाचित माझ्याकडे पैसे याच्यापेक्षा जास्तही तुम्हाला देऊ शकतो. तर ही वृत्ती आहे. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मी एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसकडे मिटिंगला गेलो होतो आणि त्यांचं बिग बजेट सिनेमा होतं, म्हणजे मराठी सिनेमा असून त्याचं 7 ते 8 कोटी तेव्हा बजेट होतं. बापरे. आणि ह्या मुलाचं होतं साधारण काहीतरी 80-90 लाखात किंवा आसपास बनवाय. त्यांच्याकडे गेलो मग त्यांचे सीईओ आणि ते सगळे अशी मंडळी बसते राऊंड टेबल आणि मग त्यांनी सेम झालं आणि ते म्हणजे गाण्याचं बजेट काय ते म्हणाल सर कुछ कम कीजिए ना अभी क्या आहे मराठी फिल्म तो चलता नाही. तर मला असं वाटलं की हा वृत्ती आणि मी त्याला नाही सांगून आलो, मला करायचंच नाही सिनेमा. तर ते म्हणाले की मराठी गाणी विकली जात नाहीत आणि त्यांनी मला अर्थकारण सांगितलं की मराठी गाणी कोणी बघत नाही, त्याला सेल नाही, सीडी तो आजकाल विकता नाही,
एक्चुअली गाना चाहिए क्यों, तो मतलब फिर क्यों कर रहे हैं आप, नहीं मत कीजिए गाना विदाउट सॉन्ग कीजिए, इंग्लिश फिल्म में काम होता है असं, मी उलटा स्टँड घेऊन मग ते म्हणा अरे नाही नाही ऐसा नाही आहे वगैरे असं सोडून मग मी त्यांना सांगितलं की मी नाही करत आहे. तर मला एकाच वेळी ही दोन माणसं, तर मला वाटतं की हा वृत्तीचा फरक आहे. आणि मला सगळ्यात मोठा शब्द वाटतो दानत, दानत, दानत हा जो शब्द आहे ना, देण्याची वृत्ती ती मिसिंग असते ना, ती एका कोणाची असते, मग निर्मात्याची असते, कधी संगीतकाराची असते, जे आपल्यापर्यंत पोहोचवणारे मधली माणसं आहेत, बरोबर, कुणीतरी ते पोहोचत नाहीत. पण काय होतं, हे कितीही झालं तरी आपलं काम रसिकांसाठी आहे, त्यामुळे आपल्याला ते चोकस करावं लागतं. 15 वर्षानंतर ती रक्कम खूप छोटी असते, पण ते ती जो रिस्पेक्ट त्यांच्या मनात असतो, हा त्याची व्हॅल्यू आणि पावी लागते. आणि दुसरं म्हणजे नुकतंच आपल्याला माहित झालं त्याप्रमाणे आयपीआरएस मधून आपल्याला त्याची रॉयल्टी पण मिळते. रॉयल्टी मिळते, हो हो हो. अरे हा ते पण आहे, अनेक गाण्यांचं असं झालं की त्याचे मला गाणं लिहून जे पैसे मिळाले त्याच्यापेक्षा जास्त पैसे रॉयल्टी मिळाले. नाही मी या म्हणजे ह्या प्लॅटफॉर्मची सुरुवातच त्याच्यासाठी केली की जे नवीन गीतकार आहेत त्यांना हे सांगायला की आयपीआरएस नावाची एक संस्था आहे, इंडियन परफॉर्मिंग सोसायटी नावाची, जी तुमची गाणी युट्यूब सावन किंवा इतर जी सोशल माध्यम आहेत त्याच्यावर प्रसिद्ध झाल्यानंतर आणि तुम्ही त्यांचे मेंबर असल्यानंतर त्या प्रत्येक प्लेईंगची त्या प्रत्येक व्ह्यूची तुम्हाला एक रॉयल्टी असाइन केली जाते आणि त्याचे पैसे तुम्हाला मिळतात जे गुरुला आणि मला मिळालेले आहेत. आम्ही दोघं त्याचे लाभार्थी आहोत योजनेचे, ते आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर मला सगळ्यांना सांगायचं की अंधेरीमध्ये आयपीआरएस ऑफिस आहे, त्यांची वेबसाईट आहे, आवर्जून तुम्ही जा, तुम्ही गाणं लिहिलं असेल प्रदर्शित झालं असेल तर ते रजिस्टर करून घ्या की कलाकारांना त्यांच्या अस्थिर कलाक्षेत्रामध्ये असलेली पेन्शन योजना आहे असं म्हणलं तरी वावं ठरणार. गुरु आता मला तुला दुसरा प्रश्न असा विचारायचा की पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी एक शब्द तुझ्या मनात पहिला काय येतो हे मला तुला विचारायचं. पहिली गोष्ट आहे घोस्ट रायटिंग. नाईलाज. वा बर. प्रत्येकाचा इथे आला मी अनेकांना बघितले की नाईलाज, दुसरं काहीच करू शकत नाही, त्याला टिकाव धरायचा असतो आणि थोडस क्षेत्राची ओळख वगैरे. घोस्ट रायटिंग काही जण करतात, काही जण स्वतःसाठीच म्हणून करत असतात आणि अचानक ते घोस्ट रायटर होऊन जातात, असंही होतं त्यांना सेन असल्यामुळे त्यावेळेस. बरोबर बरोबर. दुसरा शब्द आहे ज्यासाठी तुला एक शब्द सांगायचा आहे, समुद्र. समुद्र. अथांग. अथांग. मला वाटतं प्रत्येक कलावंताकडे ते अथांगता पाहिजे की त्याच्यात ती डेप्थ जी आहे, म्हणजे वर त्याने किती तो फळाळणार असतो तर त्याच्यामध्ये एक डेप्थ असते. नाहीतर काय उथळपणाला खळखळाट पारी म्हण आहे, पण समुद्राच्या बाबतीत नाहीये. समुद्र त्याच्यामध्ये एक अथांगता आहे, म्हणजे त्याचे दोन रूप असे दाखवतो की तुम्ही जेव्हा तुमचं काम करता माणसं ठेवून तेव्हा तुमच्या तो अथांगता पाहिजे, जेव्हा तुम्ही ते प्रेझेंट करता तेव्हा तुमचा तो खळाळ पण पाहिजे, तो लाटांचा तुम्हाला लोकांसमोर प्रेझेंट करतो. ते समुद्र मला वाटतं एवढी आर्टिस्ट साठी महत्वाचं आहे. वाह वाह. गुलजार. कोण? अरे आदर. आदर. वाह अमेझिंग. चित्रकला. हा चित्रकला. चित्रकला मला वाटतं काय म्हणतात माझी पॉझिटिव्ह एनर्जी आहे. वाह सकारात्मकता जेवढी म्हणून आत्ताही मला काही सुचत नाही, मी ब्लॉक होतो. किंवा आत्ता लॉकडाऊनच्या काळामध्ये मी एक वारीवरती सिरीज केली पेंटिंगची, 10 पेंटिंग केली अजून चालू. जेव्हा म्हणून आतापर्यंत मला सुचत नाही किंवा मी डिप्रेस मूडला जातो, मी किती वाजता चित्र काढतो, म्हणजे रात्री 1:30 उठून मी पेंटिंग केलेली आहे. सकारात्मक एनर्जी माझ्यासाठी पेंटिंग आहे. सुपर. देवक काळजी रे. देवक काळजी रे एका शब्दात कठीण आहे सांगणं मी. किंवा तुला काय पहिली इमोशन येते देवक काळजी रे असं म्हटल्यानंतर, तुझ्या डोळ्यासमोर पहिली इमोशन काय येते? काय तुमचं ओझ उतरून ठेवतात ना, त्याला शब्द शोधतोय की बर बर सरेंडर होणं, संपूर्ण सरेंडर होणं. बर म्हणजे भार कोणीतरी वाहतो आहे त्याला तुमची काळजी आहे. हा हा कोणीतरी भार वाहतोय त्याला कृतज्ञ भाव म्हणूया आपण एक अर्थाने. हा आणि देवक काळजी आपलं सगळ्यांच आहे, म्हणजे आपण काम जेव्हा करतो तेव्हा पहिली गोष्ट असते की आपल्याला प्रश्न येतो घरातून याचे पैसे मिळणार आहेत ना, तेव्हा आपलं उत्तर हेच असतं देवा काळजी. करेक्ट करेक्ट. की माझं काम म्हणजे सोबत ही तुझा रे, तू सगळं तू सांग. त्या गाण्यात काय दिलंय की तू हे सोडू नकोस, म्हणजे देवावर असेल माझा हरी असा थॉट नाही, तू तुझे प्रयत्न करत राहा, रिझल्ट देणं त्याच्या हातात आहे. बरोबर. त्या अर्थाने सरेंडर होणार आहे. अमेझिंग.
एक असं गाणं जे तुझं नाहीये पण तुला खूप आवडतं. खूप आहे, जसं मगाशी आता मी याचं म्हटलं कार्य दुरावा, बरोबर, हा नैनोमय भद्राच्या बरीच गाणी आहेत आपण बरोबर लाईफ फिलॉसॉफी सांगणारी आहेत किंवा आय मालिक तेरे बंदे अशी बरीच गाणी आहेत की. आणि गंमत काय एक गाणं असं म्हणता येत नाही, कारण काय होतं प्रत्येक वेळी तुझा मूड असतो ना, आपण इतके भाग्यवान आहोत की आधीच्या लोकांनी इतकं काम केलं की तुमच्या प्रत्येक मूडला एक गाणं हजर असतं. हो हो अगदी, त्यांचे आणि तू म्हणलास तसं ते इतकं सिम्पल शब्दात सांगितलेलं असतं ना की ते तुम्हाला की आपल्याला वाटतं की अरे हे इतकं सोपं कधी लिहिता येईल असं. ते म्हणजे मला, मी परवा हे वाचत होतो की सिरजो तेरा चक्रा या दिल डुबा जाय, तर मला दिल डुबा जाय ह्या कॉन्सेप्टनेच मी इतका प्रेमात पडलो ना त्या कॉन्सेप्टच्या परत. हो हो हो, म्हणजे सरजो तेरा चक्रा या दिल घबराय म्हणू शकतो आपण, पण दिल डुबा जाय ह्या ही फ्रेज इतकी सुंदर आहे. किंवा स्वानंदनी त्या ह्याच्यामध्ये वापरलं इंग्लिश इंग्लिश मध्ये जियरा धाकधुक होय, तर धाकधुक इतकं त्याला सुंदर नाद आहे आणि फील आहे ना की असं वाटतं मस्त आहे, किती सुंदर सुचलंय. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि एक मला तुला असं विचारायचं की हा शेवटचा प्रश्न की एक असं गाणं जे तुझ्या जगण्याची फिलॉसॉफी आहे. हे आत्ता माहिती कॉलेजपासूनच एक गाणं माझं आहे की मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुए में उड़ा उड़ाता चला गया. वाह हाँ वाह, गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां मैं दिल को उस मकाम पे ला. आणि हा माझ्या स्ट्रगलच्या काळापासूनच आहे आणि हे म्हणजे अगदी मी ते ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही छायाकित मध्ये बघितल्यापासून ते तुझ्या मनात बसतं ना गाणं. बरोबर, तसं ते गाणं सतत जेव्हा म्हणून तुम्ही हे होतं की सोडून द्यायचं आणि पुढे जायचं. वाह, अप्रतिम फिलॉसॉफी प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे. नाही, मला असं महत्वाचं आहे वाटतं की इतकं कलासक्त राहणं, इतकं व्यवहारी राहणं आणि हे सगळं करून सुद्धा इतक्या अस्थिर क्षेत्रामध्ये आतून इतकं स्थिर राहणं हे प्रचंड अवघड आहे, हे प्रचंड अवघड आहे. म्हणजे हे आता तू बाहेर जेवढ्या हसत मुखाने सांगतोयस तेवढंच तुझ्या आतमध्ये रोजचा दिवस तू एका अत्यंत, जसं तू म्हणलास की समुद्र आहे, त्या समुद्राच्या शांततेने तू रोजचा दिवस काढत असशील. कारण मला याची जाणीव आहे की आपल्याला किती प्रकारची प्रेशर्स असतात आणि किती लेवलचे त्रास असतात. सो मला नवीन जे कोण लोक हे पाहतायत ऐकतायत, इवन आपल्या बरोबरीची जी लोक हे पाहतायत, त्या सगळ्यांना मला एवढंच सांगायचंय की जसं मगाशी तू म्हणालास की गदी माडगुळकरांनी लिहिलेलं गाणं तेव्हाचं, हे आत्ता तुझ्या रूपाने तू ऐकतोस त्यामुळे ते एवढी वर्ष जगलं. मला तुला आज या निमित्ताने एवढंच सांगायचंय की तू जी गाणी लिहिलीस, मराठी चित्रपटांचा जो एका अर्थाने पुनर्जन्म झाला त्याच्यात ज्या काही व्यक्तींचा हातभार आहे त्यामध्ये तू एक आहेस आणि तू कायम राहशील. तुझी गाणी ही आज जेवढी, म्हणजे मनउधाण वाऱ्याचे तू म्हणलास की आज 14-18 वर्षानंतरही तसंच आहे, तुझी गाणी आणि तुझं हे बोलणं आजपासून 20 काय 50 काय 100 वर्ष सुद्धा येणाऱ्या पिढ्यांना अत्यंत मोलाचं ठरेल, कारण त्यात खूप महत्वाची मानवी मूल्य आहे. गुरु तुला मनापासून थँक्यू. आणि हा इंटरव्ह्यू मला खात्री आहे की लोकांना हा इंटरव्ह्यू खूप आवडणार आहे आणि त्यांना खूप छान गोष्टी यातनं मिळणार आहे. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू सतीश. थँक्यू थँक्यू गुरु.